तंत्रज्ञान एक नंबरी ऊस शंभर नंबरी तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं हमखास उत्पादन शेतकऱ्याचं सदर क्षेत्रामध्ये मी पाटील बायोटेक्स यांचं तंत्रज्ञान यावर्षी अशोक कारखाना मार्फत घेतलेलं आहे. मला त्यांच्या तंत्रज्ञानामुळं अतिशय चांगल्या प्रकारचं समाधान असं झालेलं आहे की माझं 6 महिन्यामध्ये 18 ते 20 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. माझी नोकरी संपल्यानंतर मी ह्या क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड करायचो. त्या काळामध्ये थोडंफार ऊसाची 265 जाती उपलब्ध नव्हती. त्यावेळेस आम्ही 86-032 वगैरे ते 40 ते 50 टनाच्या पर्यंतच त्याचं उत्पन्न मिळत होतं. आणि 40-50 टनामध्ये जो खर्च आम्ही करत होतो तो पण निघत नव्हता. परंतु आता आम्ही जे पाटील बायोटेक्सचं तंत्रज्ञान घेतलं तर आज मला ते 80 ते 90 टनापर्यंत हे उत्पन्न मिळू शकेल अशी माझी खात्री झालेली आहे. पूर्वी आम्ही त्या रासायनिक खताचे जे वापर करत होतो तर साधारणतः आम्हाला 3 डोस द्यावा लागायचे. एकरी आम्ही 5 ते 6 गोण्या टाकत होतो. त्यामध्ये 2 गोण्या युरियाच्या असायच्या, 2 गोण्या मिश्र खताच्या असायच्या, 2 गोण्या सुपरफॉस्फेटच्या असायच्या किंवा 5 ते 6 गोण्या अशा मिश्र खताच्या असायच्या आणि त्यात युरिया मिक्स करायचो. परंतु त्यावेळेस असं इतकं काही तंत्रज्ञान एवढं आम्हाला उत्पन्न मिळत नसं. पण आता पाटील बायोटेकचं कमी खर्चामध्ये आता जास्त उत्पन्न मिळतं आहे. आता पाटील बायोटेकने आम्हाला 1 एकरी 7000 हे तंत्रज्ञान दिलेलं आहे. त्यामध्ये मी DAP सहा गोणे वापरलेले आहे आणि त्यांनी जे हे दिलेलं आहे रासायनिक खतं ते रासायनिक खतं पण आम्ही टाकलेले आहेत. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं आज आमच्या पेऱ्याची संख्या वाढलेली आहे. एका पेऱ्यामध्ये ऊसाची उंची ही भरपूर प्रमाणात वाढली असून आज 6 महिन्यामध्ये ते 17 ते 18 कांड्यावर पीक गेलेलं आहे आणि पिकं इतकं जोमदार दिसतं. शेजारी माझा दुसरा प्लॉट आहे, 265 क्षेत्र आहे, परंतु त्याची वाढ एवढी नाही आहे. त्याच्यामध्ये त्याला थोडंसं करपा आल्यासारखं प्रमाण आहे आणि पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान वापरलं त्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचे रोगराई किंवा काही प्रकार नाही आहे. ज्यावेळेस मी हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं त्यावेळेला कंपनीने माझ्याकडून सगळी माहिती उपलब्ध करून घेतली. पाण्याची काय परिस्थिती आहे, तुम्ही सिंचन कसं करता याबाबतची माझ्याकडून माहिती घेतली. त्यानंतर माझी लागण तारीख घेतली आणि लागण तारखेच्या अगोदर मला त्यांनी ते त्यांचं तंत्रज्ञान कसं वापरायचं याची माहिती त्यांनी दिली आणि दर महिन्याला त्यांचं जे तंत्रज्ञानाप्रमाणे आपण डोस दिले तर त्यामुळे पीक अतिशय चांगल्या प्रकारे, कुठल्याही प्रकारचा खोडकिडा नाही, कुठल्याही प्रकारचं पिकाला रोग नाही, अतिशय चांगल्या प्रकारे पीक आलेलं आहे. आणि इथून पुढं भविष्यात हे मी वापरणार आहे. प्रत्येक वेळेला मी 2 एकराच्यासाठी का होत नाही, जेवढं क्षेत्र माझं मला लागवडीसाठी खाली येईल तेवढं मी ते पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरणार आहे. आणि माझी अशी सगळं शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेऊन एकदा खात्री करून बघावी आणि यात आपण किती सक्सेस होतो, किती आपण उत्पन्न घेऊ शकतो, याच्यामधून आपला किती फायदा होऊ शकतो हे सगळं शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे का त्यांनी हे तंत्रज्ञान घ्यावं. शेतीवरच आत्तापर्यंत जी सगळी उपजीविका आमची आहे, आमच्या घरातलं कोणी कुठं सर्व्हिसला वगैरे नाही. पाटील बायोटेक मार्फत यावर्षी हा 265 हे 6 एकर क्षेत्रासाठी आपण तंत्रज्ञान वापरलेलं आहे. या तंत्रज्ञानामार्फत आत्ता जे दिसते ही लागवड ती एप्रिलमधली आहे. गहू काढल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये आपण हाऊस केलेला आहे आणि माझ्या समोरचा प्लॉट आहे तो आपण पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाखालीच घेतलेला आहे. परंतु ती लागवड म्हणजे ऊसावर ऊसच होता, तो ऊस तुटून गेल्यानंतर आपण चौथ्यांदा हे पीक त्याच ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते 265 आहे. त्याला पण आपण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि ह्या तंत्रज्ञानातून आज जे समोरचं पीक दिसतं आहे सध्या 17 ते 18 कांड्यावर आहे आणि याची ग्रोथ माझ्या माहितीप्रमाणे समाधानकारक आहे. ही जनरली 5 फुटी सरी आहे सध्या वापरलेली आपण केलेली आणि त्या पद्धतीने पाटील बायोटेकचं आपण सुरुवातीला लागण केल्यानंतर लागण थोडीशी उतरून आल्याबरोबर लगेचच ड्रिचिंग केलं होतं. त्या ड्रिचिंगमध्ये लिक्विड युमॉल रिलीजर आणि कॅलनेट असं आपण त्याला ड्रिचिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर परत 1 महिन्याने परत सेकंड ड्रिचिंग केलं
आणि रिलीजर 10 किलो, कॅनलेट 10 किलो, ह्युमॉल म्हणजे ग्रॅन्युअलमध्ये ते 20 किलो, अशा पद्धतीने आपण रासायनिक खताबरोबर म्हणजे 10-26-26 बरोबर दिलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आज ह्या पिकाच्या ग्रोथमध्ये दिसत आहे. आत्ता जो माझ्या पाठीमागचा ऊस आहे तो एप्रिलमधला आहे, त्याच्या आधी मी त्या ठिकाणी गहू ही पीक काढलं होतं, गव्हानंतर ती लागण केली आहे आणि पिकातला जो फेरबदल आहे त्या फेरबदलाचा तो रिटर्न्स आहे आणि त्याच्यामुळे त्या पिकाची ग्रोथ समोरच्या पिकापेक्षा जास्त दिसते. आता हा जो ऊस आहे याचं आज जर त्याचं वजन वेट केलं तर आता साधारणतः 1.5 किलोच्या आसपास ऊस आहे, परंतु हा ज्या वेळेला हार्वेस्टिंगला जाईल त्यावेळेला 2-2.5 किलोच्या सरासरी याची निश्चित मिळेल अशी खात्री वाटते. आणि अशाच पद्धतीची जर अपेक्षित 2.5 किलोच्या आसपास जर त्याचं वेटेज आलं तर हा ऊस निश्चित 80-90 टनाच्या आसपास इकरी ॲव्हरेज मिळेल अशी अपेक्षित उत्पन्न आजची त्याची ग्रोथ दिसते. तर ह्या पद्धतीनं याच्या पाठीमागं जे आम्ही शेती करत होतो त्याच्यामध्ये पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञान न वापरता जी शेती करत होतो त्याच्यामध्ये साधारण आम्हाला 40-50 टन ॲव्हरेज मिळत होतं, तर आजच्या याच्यामध्ये कमीत कमी 30-40 टनाचा ॲव्हरेज आम्हाला वाढून मिळेल अशी अपेक्षा वाटते. आणि पाटील बायोटेकचा उद्देश जो महत्त्वाचा उद्देश जो आहे त्यांनी जे तंत्रज्ञान वापरताना आम्हाला जी माहिती दिलेली आहे का ऊसावर ऊस जर घेतला आणि असे 10 जरी पिकं घेतली पण त्यांचे जर म्हणजे रिलीजर कॅलनेट आणि ह्युमॉल जर वापरलं गेलं तर यांचं जे अपटेकचं काम ते करतात म्हणजे एजंटचं काम करतात ते एजंटचं काम ते व्यवस्थित होत असल्यामुळं याला जे शेणखत वगैरे ते वापरण्याची गरज पडणार नाही. ह्युमॉल रिलीजर आणि कॅलनेट याच्यामुळं ती उणीव भरून निघते आणि रासायनिक खताचं अपटेक चांगल्या पद्धतीने मिळतं आणि ते मिळाल्यामुळं पिकाची ग्रोथ ही स्पीडने वाढलेली दिसते. जमिनीचे जे कण आहेत हे सुट्टे राहण्यास मदत होते त्याच्यामुळं आणि भुसभुशीतपणा वाढतो. जमीन आत्ता जरी उकरली तरी तुम्हाला थोडीशी मोकळी ढिल्ली ढिल्ली वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे फेरबदल आम्हाला पिकामध्ये जो करावा लागत होता तो ह्यावेळेस करायची गरज भासणार नाही आणि कंटिन्यू ऊसाचं पीक घेण्याची एक आत्मविश्वास निर्माण झाला. हे पाटील बायोटेक तंत्रज्ञान जे आहे ती याच्यापूर्वी मी कपाशीला वापरलं होतं, 3 एकर कपाशी केली होती आणि 3 एकर कपाशी पारंपरिकमध्ये 10-15 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज मला जनरल मिळायचं, परंतु पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर मला 1 एकरी 22 क्विंटलपर्यंत कापसाचा ॲव्हरेज मिळालेला आहे. आणि त्याचाच अनुभव घेऊन मी या ठिकाणी ऊसामध्ये हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि असंच पद्धतीने प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवांना एवढं सांगण्याचा महत्त्वाचा उद्देश असा आहे दृष्टिकोन की प्रत्येकाने 1 एकराला कमीत कमी वापरून आपला स्वतःचा अनुभव स्वतःच घ्यावा. मी एक शेतकरीच असून आज मी आमच्या सरपंच साहेबांच्या शेतीवर आलेलो आहे आणि त्या शेतीमध्ये त्यांनी बायोटेक पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून ज्या पद्धतीने ऊसाची शेती केली ते पाहण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो आहे. तर मला निश्चित असा याच्यामध्ये एक फरक जाणवतो की पारंपरिक पद्धतीने शेती केलेली आणि पाटील बायोटेक पंत तंत्रज्ञान वापरून जी शेती केली याच्यामध्ये उत्पन्नामध्ये जवळजवळ 40% आसपास फरक जाणवणार आहे. कारण आताच हे जे पीक आहे तर हे पीक जवळजवळ 4 महिन्याचंच पीक आहे आणि समोरचं पीक जे आहे ते जवळजवळ 8 महिन्याचं पीक आहे. दोन्ही पिकं आज दिसायला सारखी दिसत आहेत. याच्यामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं त्यांच्या शेतीमध्ये निश्चितच बदल झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं वेळ मेहनत आणि खर्च वाचलेला आहे. कारण अतिरिक्त लोक अनेक ठिकाणी अतिरिक्त खर्च करतात पण त्या पद्धतीत त्यांना त्या पटीमध्ये उत्पन्न मिळत नाही. पण यांनी जे वापरलेलं आहे आता सगळं तुमचं याच्यामुळं काय झालेलं आहे, जमिनीचा पोतसुद्धा चांगला राहिलेला आहे. खताचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळं अतिरिक्त नसल्यामुळं जमिनीचा पोत चांगला आहे आणि त्याच्यामुळं पिकाची वाढ चांगली आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी हे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावं अशी मी विनंती करतो. आमच्या गावचे सरपंच सुधाकरजी लिपटे यांच्या ऊसाच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांनी जे इथे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेलं आहे ते खरंच तसं कौतुकास्पद आहे की आपण पाहतो की पारंपरिक शेतीमध्ये शेतकरी खूप आमापाशा रासायनिक खतांचा पिकावर मारा करत असतो आणि आजची परिस्थिती पाहिली तर रासायनिक खतांचा तुटवडा आहे ते आपल्याला आणि त्याचा भावाचे जर विचार केला तर आज रासायनिक खताचा जे भाव आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर जास्त उत्पादन आणून खर्चात जर बचत करायची असेल तर आपण कुठल्या तरी तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे आणि अशा तंत्रज्ञानाचा आपल्याला कुठे शोध लागणं पण महत्त्वाचं असतं. तशा प्रकारचं तंत्रज्ञान आज या ठिकाणी पडेगावमध्ये
सुधाकरजी लिपटे यांनी वापरलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला दिसतच असेल की माझ्या मागे आपण जो ऊसाचा प्लॉट पाहत आहे की साधारण 5 महिन्याचं हे पीक आहे आणि जनरली विचार करता 5 महिन्यामध्ये 10 ते 12 कांड्यापर्यंत ऊस येणं आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये शक्य नाही, ते आज या तंत्रज्ञानामुळं आपल्याला इथं जाणवतं आहे. आणि ह्या पिकाचा जर आपण पूर्ण सायकलचा विचार केला तर शेवटच्या स्टेजला कापणीच्या पिरियडमध्ये हा ऊस साधारण 35 ते 40 कांड्यापर्यंत नक्कीच जाईल असं या पिकावरून लक्षात येतं. तर आपण हे पाहिलं तर आपलं पारंपरिक पद्धतीचा ऊस आणि या ऊसाची जाडी किंवा ते कांड्यांची उंची याचा जर अभ्यास केला आपण तर या तंत्रज्ञानामुळं जे मायक्रोन्यूट्रियन्स आणि जे आपलं रेग्युलर जे खतं देतो आपण त्याचा जो संतुलित वापर करण्याची त्यांनी जी पद्धत दिलेली आहे त्या पद्धतीचा या प्लॉटसाठी नक्की वापर झालेला या ठिकाणी दिसतो आहे. तर पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळं ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तरी शेतकऱ्यांनी याचा अनुभव घेण्यासाठी किमान आपल्या 1 एकराच्या क्षेत्रावर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि स्वतःच त्या गोष्टीचा अनुभव घेऊन पाहावा.